बदलापूर शहरातील पालिका व प्रशासन नागरिकांप्रति किती असंवेदनशील आहे हे अनेकदा उघडकीस आले आहे। आरोग्यविषयक सुविधा असो किंवा नागरी सुविधा, कोणत्याही सुविधांची पूर्णता या ठिकाणी दिसत नाही। आपल्या ढसाळ कारभारासाठी पालिका प्रशासन नेहमीच चर्चेत असते। या ढसाळ कारभाराचं आणि मूर्खपणाचे दर्शन पालिका प्रशासनाने घडवले आहे। बदलापूर येथील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फ्रेमला बॅनर फासण्याचे काम पालिकेने केले आहे। आदर्श तायडे, आता आपण आलो आहोत बदलापूरच्या बदलापूर पूर्वमध्ये गांधी चौक येथे। गांधी चौकात आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी महात्मा गांधीजींचा हा एक स्टीलमध्ये असलेला एक पुतळा आहे आणि या पुतळ्याला आपण बघू शकता की उद्या पोलिओ आहे, तर पोलिओच्या संदर्भातील बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। आपण बघू शकता की महात्मा गांधींच्या पुतळ्याला या ठिकाणी बॅनर लावण्याचं किती मूर्खपणाचं काम या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आपल्या पालिकेचे अधिकारी आपल्या राष्ट्रपित्यांचा असा अवमान करताना दिसत आहेत। महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत, परंतु एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या या फ्रेमला या ठिकाणी अशा पद्धतीने बॅनर लावणं हे कुठेतरी लज्जास्पद आहे। आता तरी पालिकेचा ढसाळ कारभार लोकांपर्यंत पोहोचतो का आणि पालिका हा मूर्खपणा मान्य करून हे बॅनर लवकरात लवकर काढते का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन पवन तांबोडीसह आदर्श ताडे, आपले बदलापूर। आज पोलिओ असून पोलिओ संदर्भात जनजागृती करण्यासाठी महात्मा गांधींच्या फ्रेमला बॅनर लावण्याचे काम पालिकेने केले आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा हा अवमान ठरतो, त्यामुळे आता तरी पालिका त्या ठिकाणी जाऊन हे बॅनर काढते का आणि महात्मा गांधीजींच्या केलेल्या अवमानाबद्दल जाहीर माफी मागते का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल। आदर्श तायडे, आपले बदलापूर।